दंडवत प्रणाम। श्री क्षेत्र भडगाव या ठिकाणी मी आलेलो आहे। हे गावाच्या मध्यभागी स्थान आहे। थोडंसं आपल्याला अवघड जातं जुन्या शहरात जुन्या गल्लीत असल्या कारणाने। दंडवत त्या ठिकाणच्या महत्त्वाच्या आलेलं आहे ते आपण बघूया। स्थानाचं दर्शनही घेऊया। हे उंचावा असल्यासारखं मंदिर आहे। गडी डबल मजली। शहराच्या मानाने आणि जुन्या पद्धतीमुळे खूप छोटंसं मंदिर आहे। स्वामी पूर्वार्ध काळामध्ये आपल्या भक्तांसह इथे आले, परंतु गावाच्या बाहेर असलेल्या देवळामध्ये 3 दिवसाचं वास्तव्य होतं। तिथे खूप रचमज गोंधळ असल्याने स्वामी या ठिकाणी राहण्यास आले आणि 7 दिवस स्वामींचं वास्तव्य येथं होतं। या वास्तव्य काळामध्ये अनेक महत्त्वाच्या लीळांचा संदर्भ इथे येतो। जसं गावाच्या बाहेर असलेल्या वसईमध्ये स्वामींना अवस्थान असताना स्वामी इंद्रभट्टांना वसईमध्ये न येण्यावरून भट्टाचार्यांची गोष्ट सांगतात। इंद्रभट्टांचं जे पूर्वीचं नाव नागदेव होतं त्यावरून त्यांना इंद्री हे प्रासादिक नाम करतात। इंद्रभट्टांना तांबूळचा प्रसाद देतात। इंद्रभट्टांच्याच पत्नी असलेल्या गौराईसांना पंचराणियाचा मुख्य नायक म्हणतात। गौराईसाला निद्रा आली असताना इंद्रभट्ट रागवतात, त्यावरून स्वामीही इंद्रभट्टांना रागवतात। महादाईसांच्या उपहाराचा आणि दृढनिश्चयाने मिळवलेल्या वस्त्राचाही स्वीकार करतात। साधाला बाईसा रागवल्यानंतर पूजा करण्यातली त्यांची अज्ञानता आणि त्यावरून साधा कशा साधे आहेत हे स्वामी सांगतात। उमाईसांना द्वारकेला पाठवतात आणि साधांचे काका जेदा काकोस त्यांना द्वारका दर्शन करवतात। पद्मनाभीला क्षौर करू देत नाहीत। साधांच्या लाडू करण्याच्या पद्धतीहून स्वामी त्यांचा उपहास करतात, म्हणजे त्यांची मज्जा घेतात कशा। अशा महत्त्वपूर्ण लीळा इथे आहेत। मी आत्ता फक्त या गावातल्या स्थानाला आलेलो आहे। गावाच्या बाहेरही स्थान आहेत। आम्हाला इथे रात्र झाल्याने वेळेअभावी तिथे जायचं राहून गेलेलं आहे। या 10 दिवसांच्या वास्तव्यानंतर स्वामी इथून पाचोऱ्याला गेलेले आहेत। स्थानाजवळजवळ 11 स्थानं म्हटले गेले, मात्र उपलब्ध फक्त 2च आहेत आणि बाकी 9 स्थानं अनुपलब्ध झालेली आहेत। पुन्हा भेटूया पुढील स्थान दर्शन व्हिडिओमध्ये। सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।